अवकाळी पावसामुळे द्राक्ष पिकांसह अन्य पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील सर्वच शेतकऱ्यांना हेक्टरी 1,00,000 रुपये मदत देण्यात यावी अशी मागणी आरपीआयच्या वतीनं निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी डॉक्टर अभिजित चौधरी यांच्याकडे करण्यात आली आहे. आरपीआयचे जिल्हाध्यक्ष अध्यक्ष संजय कांबळे, ज्येष्ठ नेते सुरेश दुधगावकर, सांगली लोकसभा मतदारसंघाचे अध्यक्ष संदेश भंडारे, बापूसाहेब सोनवणे, अरुण आठवले आदींच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी चौधरी यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर ही वस्तुस्थिती मांडली. अनेक ठिकाणी पंचनामे झाले नाही, शेतकरी हवालदिल झाले आहेत. जिल्ह्यात महापुरानंतर लगेच अवकाळी पावसाने सुमारे रुपये 1,100 कोटीच्या वर नुकसान झाल्याचे दिसून येते. महामहिम राज्यपाल महोदयांनी जाहीर केलेली आर्थिक मदत ही तुटपुंजी आहे. केवळ 18,000 मदत म्हणजे शेतकऱ्यांची क्रूर थट्टा आहे. शासनाने लवकरात लवकर हेक्टरी 1,00,000 रुपये मदत द्यावी अशी जोरदार मागणी त्यांनी केली आहे. यावेळी माणिक घस्ते, बॉबी कांबळे, प्रवीण मोरे, सुनील कंगोनी आणि आरपीआयचे कार्यकर्ते उपस्थित होते. आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.